राजाराम पते तपावन सीताराम, 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 रघुपति राघव राजा राम, 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 पते तपावन सीताराम। पते राघव राजा राम, पते तपावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पते तपावन सीताराम, मुंडलिकावल हरे हरे नरे अनन्यात भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय, मुझे सारथी छेदो निरता, रावण के नाथ महाराजांनी श्री गणेशाला वंदन केलं। नाथ महाराजांनी सद्गुरूच्या चरणी साष्टांग दंडवत असला। नाथ महाराजांनी श्रोते सज्जनांना साष्टांग दंडवत घातला। नाथ महाराजांनी प्रभुराम चंद्राच्या चरणी साष्टांग दंडवत घालून कथेचा सोहळ्याचा आज हा पहिला अध्याय या ठिकाणी आणि सुरू झालेला आहे। बरं, जे काही श्रोते मंडळी गावातली असतील त्यांनी असणार बरच 6-7 महिने आपण आता संघ असणार या ठिकाणी सेवेत हजर राहिला, तर
लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेत असणार या ठिकाणी हो जे काय असणार लक्ष्मणाचा असणारा शक्ती सोहळ्याचा हा भाग सुरू झालेला आहे. त्याप्रमाणे असणार कालच्या कथेचा अनुसंधान या ठिकाणी असा आहे. काल आपण पाहिलं त्या ठिकाणी असणारा रावण सगळा सारंकार घालून सगळा नटून थटून हो आपल्या असणाऱ्या जे काय रथावर बसून आपलं घोडे वगैरे घेऊन सगळ्याला असणारं आव्हान करीत करीत आलेला होता. पण या ठिकाणी असणार लक्ष्मणानं हो काही चालू दिलं नाही महाराज. बरोबर असणार रावणाचं असणार घोडे रथ हो सगळ्याचे सगळं असणार काय केलं या ठिकाणी असणार संपून टाकलं. रावण रावण नुसता उघडा 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 झाला. बर हातात कुठलं धनुष नाही शस्त्र नाही अशी अवस्था असणारी आणि त्या रावणाची बिकट त्या रणांगणाच्या ठिकाणी झालेली काल आपण पाहिली. बर रणे लक्ष्मणे केला विरथ आपल्याच कुळातील माझ्याच आतड्या कातड्याचा असताना सुद्धा या विभीषणानं असणार माझं घोड माराव का बर माझ्याबद्दलचा थोडा कळवळा त्याला आला नाही. अत्यंत राग हा या विभीषणाविषयी निश्चित रावणाचा असणारा तळपळा चालू झालेला आहे. बरं लक्ष्मण झाले लक्ष्मणाला काही झालं तरी हरकत नाही पण माझ्या शरणांगताला माझ्या विभीषणाला थोडाही धोका वाचा उपयोगी नाही बजावून सांगितलं होतं. तसा लक्ष्मण असणारा इथं त्या विभीषणाला थोड्याही विसंबून इकडे तिकडे जायला तयार नाही. बर धीर लक्ष्मणापेक्षा असणारा मी या विभीषणाला असणारा त्या लक्ष्मणाच्या अगोदर याचा काटा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा आज असणारा रावण आपल्या लंकेच्या असणाऱ्या भूमीवरून राजवाड्यातून आणि तसा असणारा कैशान विचार करतोय. बरोबर असणारा विभीषण आणि त्याच लक्ष अगोदर गाठायचं. बरं त्याला अगोदर निपात करायचा रावणाने मनामध्ये ठरवलं. विभीषणाचा पहिला असणार मुलक उडवायचं बाकीचं काय असलं तरी बघू म्हटलं. पण
लक्ष्मण सावध होता महाराज. लक्ष्मणाने असणार पाहिलं त्याची जी शक्ती येत होती एक बाण मारला आणि त्या शक्तीचा तीन तेरा करून टाकलं बरं. नेहमी करता असणारा चटकन पुढे जावा चटकन पुढे जावा कारण त्याला माहिती होत खरा असणारा तर आपल्यापेक्षा राग हो त्याला असणार बरोबर त्या विभीषणाच आहे. आणि यासाठी असणार रावणानं कुठलं जरी क्षेत्र टाकलं तरी स्वतःहून असणारा विभीषण विभीषणाला वाचविण्यासाठी लक्ष्मण पुढे जात असे. दुसरी शक्ती सजली चिकार बांधणार आहे बरं. दुसरी शक्ती असणारी तशी असणारी धनुष्याला लावलेले त्याच्यावर अभिमंत्राचा असणारा तसा असणारा आगोरी जी काही मंत्र असणार आणि तो असणारा जप करतोय बरं. समजा लक्ष्मण जरी त्याचा पाठीराखा म्हणून पुढे गेला हा त्याचा सुद्धा निभाव लागणार नाही अशी ही माझी दुर्धर शक्ती आता अभिमंत्रून मी सोडत आहे बरं. शक्तीचा प्रयोग त्या बाणावर केला आणि मनामध्ये ठरवितोय जरी विभीषणाला असणारा संरक्षित लक्ष्मणाला तरी त्याचा मी या पुढे निभाव न लागेल इतकं खडतर मंत्र बोललेला बरं. जी काय कळक असणारी आगोरी विद्येची अशी शक्ती आपल्यावर सोडली म्हटल्यानंतर विभीषण असणारा थोडा किती जरी केला तरी रावणापेक्षा असणारा धनुर्विद्येमध्ये थोडा मागा किंवा थोडा असणारा साधा घाबरून गेला विभीषण आणि विभीषणाला वाटू लागलो काही झालं तरी हा आता आपला निभाव लावणं कठीण आहे बरं का. एवढी असणारी तेजपुंज असणारी शक्ती आणि ते आपल्यावर येते आणि मग आपण आता वाचवू शकत नाही. विभीषण हातबडून गेला घाबरून गेला बरं. उतरोने पृथ्वी त्या
त्यावेळेस कुठतरी चूक होतच असते आणि परमात्मा मात्र कधीही असणारा परमेश्वर पाठीशी असल्यामुळं त्या फुगीरपणाला नक्कीच गालबोट लागल्याशिवाय राहत नाही. सुशनाला वाटलं माझ्यासारखा डॉक्टर दुसरा नाही, माझ्यासारखा वैद्य दुसरा नाही, म्हणून त्यानं सगळं असणार ते जे बाला होता तो सगळा वाटला, त्या जखमेवर टाकला, त्या लक्ष्मणाला पाजला आणि त्यानं कपाळाला हात लावला. एक मिनिट झालं, दोन मिनिट झालं, पाच मिनिट झालं, कसलाच हा बाबा हालचाल करीना, कसलाच लक्ष्मण डोळा उघडेना, काय करावं. काय देवा माझं चुकलं असं, जे काय शल्य अशा असणाऱ्या वनस्पती अशा प्रकारच्या असणाऱ्या चंद्रप्रभा वनस्पती त्या असणाऱ्या बरोबर मारणी घेतलं, पुन्हा कपाळाला हात लावला, काय माझं चुकलं, कसलं मिश्रण तर बदललं नाही ना माझ्याकडून, पुन्हा हा बाबा काळजीमध्ये आणि असणारा चिंता तूर बसलेला गेला तिथं. लक्ष्मणावर कुठलाच परिणाम झाला नाही महाराज. लक्ष्मण असणारा थोडा डोळा बिघडला, थोडा असणारा सावधी झालेला आहे, सगळे असणारी गेलगिर. तसाच सुशेन तर असणारा गच्च नव खाली मान घालून जमिनीला मान टेकल इतका अपमानित झाला. बरं आहे ते बोला बोलून जो काही निशिंपळपणे असणारा भाविक होता
जो काय असणारा सगळ्याच्या चुका पाहणारा असा होता हनुमंतराया. हनुमंतराया हसला. सुशेन असणारा त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर काळीमा चालला, दुःख वाटलं, पण हनुमंत हसला आणि पुढं 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 दोन चार पाऊल आला. सुशेनाकडे बघतोय हनुमंत, सुशेना तुकला ते माता द्याचे शास्त्राशी शास्त्रार्थ जो कल्पना आणि असणार त्या ठिकाणी कितीबी जरी तू औषध बरोबर असेल तरी परंतु तुझी असणारी चूक केसा पहाड गेले शक्ती हृदयाला लागून सुद्धा ती थोडी क्षीण झाली. आणि तू तर असणार जादूने औषध आणलं, वनस्पती आणल्या, सगळ्याची सगळ्या प्रक्रिया परिपूर्ण केल्या, पण पण तू असणार भर मत चुकला. बर आहे न करावे आपण प्रार्थने त्या ठिकाणी लक्ष्मण सावध होईल. हनुमंतान सांगितलं कोणा सेना करे देणे नामामृत संजीवने तो प्रदेश असतानो निजाभिमाने. तू असणार या ठिकाणी जिला असणार नामच्या स्मरणानं नामस्मरणानं असणार मरण पळून जात, मरणात मरण येत असं सादर त्या प्रोग्राम राहायचा आहे. आणि ती जवळ असताना तू ते वर्ग चुकलास. बर प्रदेश लागता तीन मेघ तिने
मी आणलो ही नंद गेला सुशेला तुझं वर रे दासे ब्रह्मांड आकाशामध्ये दाही दिशामध्ये
शरीर सोन सामावे एक लोटला घर दे एक लोटे एक पर्वत झेल दे एक पर्वत एक टाकी देवाना वायरा धन्यवाद हा गोड क्षण गोड झाला नाथ महाराजांनी पुढच्या चरणी वंदन करून